नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिना आहे कृष्णपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र अश्विनी आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतेला आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो, तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून नऊ मिनिटापासून ते चार वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तो, कि तो आपण घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण ग्रहयोग होणार नाही ही ग्रस्त लक्षात घेऊन बारा राशीचं राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा है तिया है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे दिवस अतिशय चांगला आहे तुमचा राशीतली सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली म्हणजे एनर्जी आज एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल जी समोर कामं येतील ती पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील आणि त्यामुळे आणि ती कामं सुद्धा पूर्ण होतील त्याचप्रमाणे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुधारतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या व्यस्ताना चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे थोडासा ताप तापदायक राहील किंवा दगदगीचा राहील महत्वपूर्ण कुठलीही महत्त्वाचे कामं करू नका ते पूर्ण होताना थोडेसे कठ कठीण राहतील आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा होत असला तरी कामं तुमची पूर्ण होताना कठीण होऊन बसेल स्ट्रेस घेऊ नका टेन्शन घेऊ नका एक दोन दिवसामध्ये गोष्टी तुमच्या मार्गे लागू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभसानं चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिव, दिवस हो, दिवस आहे तुमच्याकडे शुभफलदायी असा असणार आहे काही चांगले लाभ मिळते काही चांगली गुंतवणूक होईल त्याचप्रमाणे मित्र परिवारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संपवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या जे रास आहे ते आहे कर्करास कर्कराशीच्या दशम स्थानात म्हणजेच कर्मस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस अतिशय चांगले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचे ॲप्रिसिएशन होईल वावा होईल जर तुम्ही जॉब असाल तर जॉब वगैरे मिळण्याची सुद्धा शक्यता चांगल्या प्रकारे राहील त्याचप्रमाणे तुमचे जे इन्कम सोर्स असतील हे कशाप्रकारे वाढवता येतील या संदर्भातला सुद्धा काही गहन विचार होतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास सीहरास। आहे दिवस, हो ती आहे सिंहरास सिंहराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे दिवस अतिशय चांगला आहे आजचा दिवस आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे होईल महत्त्वाचं म्हणजे तुमचे कामं पूर्ण होताना दिसून येतील किंवा कामे तुमची मार्गेसुद्धा लागतील आणि आजचा दिवस तुमचं मन प्रसन्न होईल वातावरण सुद्धा प्रसन्न होईल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातात घेऊ शकते घेऊ शकाल आणि ते पूर्ण होतानासुद्धा दिसून येतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शवफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातल्या का काही तक्रारी असतील ते त्या डोकोवर काढू शकतील परंतु अनपेक्षित लाभसुद्धा संभवू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जी रास आहे ती आहे तुळरास तुळ सातव्या सणात चंद्राचा प्रमाण आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुडर्भाच्या नात्यासंबद्ध आजच्या दिवशी चा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टींमधील काही निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं प्रमाण आहे आजचा जो दिवस आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्या तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही जॉबलेस असाल तरी जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण आहे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आप तुमच्या दोघांमधले जे रिलेशनशिप आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसेल नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस खूप चांगला राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरात ती आहे रास मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे उत्तम अशा प्रकारचा आजचा सा दिवस आहे घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा तुमच्या वैभव नात्यासंबद्दल आजच्या दिवशी खूप सुधारल्या दिसून येते दिवस अतिशय उत्तम राहील जो संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या कुँभर तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस अतिशय चांगला आहे थोडंसं जर राहील ट्रॅव्हलिंगवर तुमचे जास्त दिसून येतील पण तुमची कामं पूर्ण होताना दिसून येतील महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमचं कामाच्या संदर्भात म्हणजे जॉबच्या संदर्भात किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कामं असेल तर ते आजच्या दिवशी नक्की आत घ्या ती पूर्ण होताना दिसून येतील एकंदरीत दिवस जरी धावपळीचे असला तरी कामं तुमची मार्गी लागतील या नंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनरास द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे का खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील त्याचप्रमाणे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद